महाराष्ट्र आरोग्य द्रव्य व औषधी विभाग म्हणजे डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च आणि महाराष्ट्र हेल्थ सर्व्हिसेस ज्याचे डॉक्टर्स आपल्या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि वैद्यकीय शासकीय वैद्यकीय कॉलेजमध्ये नियुक्तीत आहेत. या दोन्ही मोठ्या शासकीय संस्थेने त्यांच्या डॉक्टर्सना या दोन दिवसाच्या परिषदेस राहण्यास संमती देऊन त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यातले साधारण 70 ते 75 डॉक्टर्स महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून परभणी, बीड, जळगाव, नाशिक, धुळे, सांगली, कोल्हापूर, अमळनेर इकडनं सगळे येत आहेत आणि हे सगळे डॉक्टर शासकीय सेवेतील डॉक्टर देखील या परिसंवादात भाग घेणार आहेत. आम्ही शुक्रवार 7 तारखेला सकाळी 9 वाजता एक चर्चासत्र ठेवले ज्याला आम्ही प्री कॉन्फरन्स सिम्पोजियम म्हणतो आहे आणि त्याच्यामध्ये आरोग्य सेवेमधले सर्वात बेस्ट प्रॅक्टिसेस जे आहेत जे आरोग्य क्षेत्रात सर्वात आघाडीचे जे कार्यकर्ते किंवा कार्यरत असणाऱ्या संस्था आहेत मग ते हॉस्पिटल्स असो म्हणजे अपोलो हॉस्पिटल किंवा फार्मा कंपनी असो सन फार्मा किंवा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन्स असो GSK वेल्यू आहे साहेब आहेत किंवा कन्सल्टन्सी सल्लागार समित्या ज्या असतात आरोग्य क्षेत्राशी निगडीत डॉक्टर राकेश कपूर किंवा आरोग्य क्षेत्रात IT आगमन जे आता नव्याने होत आहे त्याच्यासाठी वी राजा हे GE हेल्थकेअर्सचे असे तज्ज्ञ मंडळीना आम्ही बोलून त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये काय अशा नवीन गोष्टी केल्या आहेत ज्याचा प्रभाव संपूर्ण आरोग्य क्षेत्रावर आणि आरोग्य सेवेवर होतो आहे याची चर्चा याची माहिती ते देणार आहेत.